हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आणि नाशिकचे हेमंत गोडसे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय कोल्हापूर हात कणंगलेचे खासदार धैर्यशील माने यासोबतच खासदार कृपाल तुमाने यांच्याही घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे या खासदारांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे नाशिकच्या शालीमार परिसरात असलेल्या हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता दिल्लीतील खासदारांनी देखील शिवसेनेविरोधात बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बंडखोरीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे देखील सहभागी आहे आणि त्याचमुळे हेमंत गोडसे यांच्या नाशिकमधील कार्यालयाला अशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हेमंत गोडसे यांचं नाशिकच्या शनिमार परिसरातलं हे कार्यालय आहे आणि ज्या ठिकाणी पोलिसांचा असा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे फौजपाटा तैनात करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जलद प्रतिसाद पथकाबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन चे अधिकारी कर्मचारी जे आहे ते देखील या ठिकाणी नेमण्यात आले आहे खरंतर रात्री उशिरा पोलिसांचा हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडनं ही खबरदारी म्हणून या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे हेमंत गोडसे यांच्या कार्यालयापासून नाशिकच्या शिवसेनेचं कार्यालय जे आहे ते अवघं पाचशे ते सातशे मीटर अंतरावरती आहे त्यामुळे या ठिकाणी शिवसैनिकांकडनं हल्ला केला जाऊ शकतो कार्यालयावरती दगडफेक केली जाऊ शकते अशी शंका नाशिक पोलिसांना आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी अशा प्रकारचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तो या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर हेमंत गोडसे हे सुरुवातीपासून शिंदे गटासोबत सक्रिय होते शिंदे गटासोबत हेमंत गोडसे कधीही जातील अशा प्रकारची शक्यता होती आणि अखेर आ, काल हेमंत गोडसे यांच्याकडनं न्यूज एटीन लोकमतला जी माहिती देण्यात आली त्या माहितीनुसार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही स्वतंत्र गट स्थापन करणार आहोत आणि स्वतंत्र गट स्थापन करून आम्ही आमचा नवीन गटनेता आणि प्रतोद देखील नेमण्याची मागणी जी आहे ती लोकसभेच्या अध्यक्षांकडनं करणार आहोत त्यामुळे आता जर आपण बघितलं तर आमदारांपाठोपाठ खासदारांचा देखील बंड शिवसेनेसाठी अगदी जड झालेला आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये हा संघर्ष अधिक विकोपाला जाऊ शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक एका ब्रेकची वेळ झाली आहे बघत रहा न्यूज एटीन लोकमत